पारनेर पोलिसांच्या हद्दीमध्ये शनिवार दिनांक 9 जानेवारी रोजी पारनेर पोलिसांनी धडक कारवाई केली असून या कारवाईमध्ये बोरवाडी गावाच्या शिवारात देशी विदेशी दारू अवैधरित्या विक्री करत असताना आणि वडगाव दर्या येथे हातभट्टीची दारू तयार करून विकताना अशा 2 प्रकरणात नवनाथ रामदास शिंदे आणि काळू उमाजी पवार अशा दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोरवाडी गावाच्या शिवारात तालुका पारनेर येथे विनापरवाना बेकायदा देशी विदेशी दारू बियरच्या बाटल्या चोरून विक्री करताना पारनेर पोलिसांनी एकाला पकडलं आहे. पोलीस कॉन्स्टेबल गहिनाथ बबन यादव पारनेर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ रामदास शिंदे राहणार भोरवाडी मसोभा जाप तालुका पारनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा घालून ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री कडूस हे करत आहेत. तर दुसऱ्या एका प्रकरणात उग्रवासाची गावठी हातभट्टीची तयार दारू जवळ बाळगून तिची चोरट्या रीतीने विक्री करताना आरोपी काळू उमाजी पवार राहणार वडगाव दर्या तालुका पारनेर यांना पोलिसांनी पकडले आहे. पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब बाबासाहेब भापसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काळू उमाजी पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल NM शेलार हे करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.